हेडलाईनचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। पुढच्या डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपण सत्तेमध्ये असू। टीव्ही 9 मराठीच्या आपला बायोस्कोप 2023 पुरस्कार सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीस म्हणाले, त्याप्रमाणे आम्ही परत येऊच, महाराष्ट्र देशामध्ये नंबर वन करण्याचा आमचा प्रयत्न, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं वक्तव्य। सरकार हवेतील प्रदूषण कमी करतंय, पण सकाळ सकाळी होणारं राजकीय प्रदूषणही कमी करा, टीव्ही 9च्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सुनावलं। राजकारणीही अनेक भूमिका वटवतात, आम्हाला बेस्ट अभिनयाचे पुरस्कार देऊ शकता, मुख्यमंत्र्यांचं मिश्किल वक्तव्य। अजित पवार आमच्यामध्ये मोठे कलाकार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं टीव्ही 9च्या कार्यक्रमात मुश्किल वक्तव्य। 40 गुन्हेगारांना कोर्टानं फाशी दिली पाहिजे, मात्र जल्लादाचं काम करणाऱ्या विधानसभा अध्यक्षांकडूनच गद्दारांना अभय, संजय राऊतांचा हल्लाबोल। कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यावरून शरद पवार मैदानात, नाशिकच्या चांदवडमध्ये पवारांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी आंदोलन। कांदा प्रश्नी फडणवीसांनी घेतली पियुष गोयल यांची भेट, केंद्र लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, पियुष गोयल यांचं फडणवीसांना आश्वासन। आम्ही शूद्र म्हणून तुम्ही गोमूत्र शिंपडता, मग आमच्यामध्ये काय येता, भुजबळांची जरांगींवर जोरदार टीका, तर गाढव एवढ्या उंचीवर गेलं कसं, जरांगींवर बोलताना भुजबळांनी सांगितला गाढवाचा किस्सा। अजितदादा भुजबळांना समजल्या, जरांगींची मागणी तर भुजबळ स्वतःलाच गाढव म्हणाले असतील, जरांगींची टीका। मराठा समाजाला नव्हे तर झुंडशाहीला विरोध, पण दादागिरी कराल तर दादागिरीनंच उत्तर देणार, भुजबळांचा इशारा। नारायण कुचेंवर दिव्यांग म्हणून टीका करणारे जरांगे अकलेनं दिव्यांग, मंत्री भुजबळांचा हल्लाबोल, तर भुजबळच अकलेनं विकलांग, जरांगेंचा पलटवार। वातावरण शांत व्हावं म्हणून फडणवीसांकडून लाठीचार्जबाबत दिलगिरी, अन्यथा काही कारण नव्हतं, भाजपच्या प्रवीण दरेकरांचं मोठं वक्तव्य। इंदापुरात अण्णा काटेंच्या उपोषणस्थळी जाताना गोपीचंद पडळकरांवर चप्पल फेक, गोबॅकच्याही घोषणा, चप्पल फेकीनंतर धनगर समाजाचा रास्ता रोको। एनआयची महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये छापेमारी, धाडीमध्ये हमासचे 51 झेंडे, 68 लाखांची रोकड, तर 1 पिस्तूल, 2 एअरगनसह 8 तलवारी जप्त, तर लॅपटॉप, हार्ड डिस्क, सीडी, मोबाईल आणि मॅग्झिन सुद्धा हस्तगत। हरणारे ईव्हीएमवर खापर फोडतात, आजपर्यंत कुणीही ईव्हीएम हॅक करू शकले नाही, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल। पुणे लोकसभेचा खासदार भाजपचा नसेल ही गॅरंटी, देशाची फक्त एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, जो येईल तो निकाल स्वीकारू, संजय राऊतांचा आव्हान। 16 डिसेंबरला ठाकरे गडाचा अदानी समूहाच्या कार्यालयावर मोर्चा, धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना देण्यास विरोध, मोर्चाचा टीझर जारी। टीव्ही 9 मराठीचा प्रसिद्ध शो रॉन्ग कटला एनटी अवॉर्ड, रॉन्ग कटचे प्रोड्युसर अजय सोनवणेंचा सन्मान, तर स्वप्नील बेळणेकरांच्या इन्फ्रा सिरीजलाही एनटी अवॉर्ड प्रदान। रितेश जेनेलिया चित्रपटसृष्टीमध्ये सर्वोत्कृष्ट जोडी, खऱ्या आयुष्यामध्ये जोडीदार असणाऱ्या दाम्पत्याचं वेड चित्रपटात सर्वोत्तम काम। टीव्ही 9 मराठीच्या आपला बायोस्कोप अवॉर्ड्समध्ये कलाकारांची बाजी, रितेश देशमुख सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेता, तर शिवानी सुर्वे ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।